मित्रांनो, आज आपण वर्ड्स इन इंग्लिश कोर्सचा 17th लेसन पाहतोय. या 17व्या लेसनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त वाक्य जोडण्यासाठी लागणारे शब्द म्हणजेच कंजक्शनचा वापर कसा करायचा हे आपण पाहतोय. आज आपण महत्त्वाचे चार कंजक्शन्स पाहणार आहोत, बिफोर, आफ्टर, अल्दो आणि दो. तर बिफोर आणि आफ्टरचा वापर हा व्हॉट हॅपन्स नेक्स्ट म्हणजे पुढे काय होणार आहे याचे उत्तर देण्यासाठी वापरतात. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हा जर तुम्ही चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या 10 पेक्षा जास्त मित्रांना हा चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आणि जर या लेसनच्या माध्यमातून तुम्हाला काही वाक्य सुचत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर आज आपण बिफोर आणि आफ्टरचा वापर शिकतोय. तर बिफोरचं एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, माझ्यानंतर बोलायचं आहे. द लाईट वेंट ऑफ. The light went off before he switched on the TV. Before he switched on the TV. Light geli. Light geli. TV switched on karnyapurvich. TV switch on karnyapurvich. Hela apan asa sudha manu shakto. The light went off. The light went off after he switched on the TV. After he switched on the TV. TV chalu kelyanantar. टीव्ही चालू केल्यानंतर लाईट गेली. लाईट गेली आणि टीव्ही चालू करण्यापूर्वी लाईट गेली. लाईट गेली असं जर सांगायचं असेल तर आपल्याला बोलायचं आहे द लाईट वेंट ऑफ. द लाईट वेंट ऑफ बिफोर ही स्विच्ड ऑन द टीव्ही. बिफोर ही स्विच्ड ऑन द टीव्ही. अजून एक उदाहरण पाहतोय मित्रांनो. वी वेंट होम. वी वेंट होम बिफोर द मूवी एंडेड. Before the movie ended. अर्थात चित्रपट बंद होण्यापूर्वी. चित्रपट बंद होण्यापूर्वी आम्ही घरी गेलो. आम्ही घरी गेलो. आता आफ्टर हा कंजक्शन वापरून हेच वाक्य बोलतोय आपण. वी वेंट होम. वी वेंट होम आफ्टर द मूवी एंडेड. आफ्टर द मूवी एंडेड. मूवी संपल्यानंतर. मूवी संपल्यानंतर आम्ही घरी गेलो. आम्ही घरी गेलो. वी वेंट होम. वी वेंट होम वेन द एक्झाम्स फिनिश्ड. वेन द एक्झाम्स फिनिश्ड. ज्यावेळी एक्झाम संपल्या. ज्यावेळी एक्झाम संपल्या त्यावेळी आम्ही घरी गेलो. त्यावेळी आम्ही घरी गेलो. वेन द एक्झाम्स फिनिश्ड. वेन द एक्झाम्स फिनिश्ड वी वेंट होम. वी वेंट होम अशा प्रकारे सुद्धा वाक्यरचना होऊ शकतो. आता आपण आफ्टरची वाक्यरचना पाहतोय. द एक्झाम फिनिश्ड. The exam finished before we went home. Before we went home. आम्ही घरी जाण्यापूर्वी. आम्ही घरी जाण्यापूर्वी परीक्षा संपल्या. परीक्षा संपल्या. मित्रांनो, आता आपण तिसरा आणि चौथ्या कंजक्शनचा वापर पाहतोय. तो म्हणजे अल्दो आणि दो. अल्दो आणि दोचा वापर काही सरप्राइझिंग अशी वेगळी माहिती द्यायची असेल तर आपण अल्दो आणि दोचा वापर पाहतोय. मान्यतर बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला हे कंजक्शन समजून जातील. He came to office. He came to office. Although he was sick. Although he was sick. तो ऑफिसला तो आजारी होता. तो आजारी होता. तरी सुद्धा ऑफिसला आला. तरी सुद्धा ऑफिसला आला. She passed her exam. She passed her exam. Though she was absent in school. Though she was absent in school. तिने परीक्षा पास केली. तिने परीक्षा पास केली. जरी ती शाळेमध्ये आली नव्हती. जरी ती शाळेमध्ये आली नव्हती. वी वेंट होम. वी वेंट होम although वी डिड नॉट रिअली वॉन्ट टू. although वी डिड नॉट रिअली वॉन्ट टू. आम्ही घरी गेलो. आम्ही घरी गेलो. जरी आम्हाला घरी जायचे नव्हते. जरी आम्हाला घरी जायचं नव्हतं. शी केम टू माय ऑफिस. शी केम टू माय ऑफिस although we did not meet each other. Okay, आता आपण एक दुसरं वाक्य घेतोय although आणि दो चं. she came to my office although she could not catch the bus. ती माझ्या घरी आली. जरी तिला बस पकडता आले नाही. जरी तिला बस पकडता आली नाही. म्हणजे जरी ह्या शब्द वापरायचा असेल तर आपल्याला दोन वाक्य तयार करावी लागतील. जसं शी केम टू ऑफिस आणि शी वॉज सिक.
तर शी केम टू ऑफिस आणि शी वॉज सिक या दोन वाक्यांना जोडण्यासाठी अल्दोचा वापर केलेला आहे. त्यानंतर अनेकदा बोलायचं आहे शी केम टू ऑफिस, शी केम टू ऑफिस अल्दो शी वॉज सिक, अल्दो शी वॉज सिक ती माझ्या ती ऑफिसला आली, ती ऑफिसला आली जरी ती आजारी होती, जरी ती आजारी होती. मित्रांनो अशा प्रकारे इंग्रजीचे वर्ड्स शिकण्याचा आनंद एक वेगळाच असतो. जर तुम्ही आजपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या 10 पेक्षा जास्त मित्रांना हा चॅनल शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला या लेसनच्या माध्यमातून काही वाक्य सुचत असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. थँक्यू व्हेरी मच.